समाजाचे सांस्कृतिक अधिष्ठान टिकविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक प्रमुख माध्यम असून याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सांस्कृतिक मूल्यांची जोपासना केली जाते, असे मत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर सचिन नांद्रे यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे जिल्हा रासयो कार्यक्रम अधिकारी जिल्हा विभागीय समन्वय कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रासयो जिल्हा समन्वयक डॉक्टर हेमंतकुमार पाटील उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आनंद पाटील रासयो विभागीय समन्वयक प्राध्यापक विश्वास भांबरे प्रसंगी उपस्थित होते. डॉक्टर सचिन नांद्रे बोलताना पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जनजागृती करत असताना प्राध्यापकांनी देखील सामाजिक प्रश्नांची ओळख करून घ्यावी, ज्यातून या प्रश्नांना सोडविण्यासाठी एक सक्षम मार्ग निर्माण होण्यासाठी मदत होईल. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या समस्यांचे देखील निराकरण त्यांनी प्रसंगी केले. अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे व्यक्ती सामाजिक होतो असे मत व्यक्त केले. रासयोच्या माध्यमातून विद्यार्थी सुसंस्कृत होतात असे देखील मत त्यांनी व्यक्त केले. समाज माध्यमांविषयी जागरूकता, मोबाईलचा योग्य वापर, सायबर सिक्युरिटी इत्यादी सामाजिक समस्यांचा विचार रासयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्राध्यापकांनी पोचवावा असे देखील मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. जिल्हा समन्वयक डॉक्टर हेमंतकुमार पाटील यांनी सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली संदर्भात मार्गदर्शन केले. रासयोचे वार्षिक आर्थिक लेखापरीक्षण करताना सदर प्रणालीत नोंदणी व इतर समस्यांचे निराकरण त्यांनी प्रसंगी केले. कार्यक्रमात विभागीय समन्वयक प्राध्यापक विश्वास भांबरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासयो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्योती वाकोडे यांनी, तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्रसिंग मगर यांनी व्यक्त केले. सदर कार्यशाळेत धुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, महिला कार्यक्रम अधिकारी व जिल्हा विभाग समन्वयक उपस्थित होते.